यंत्रमाग व्यवसायातील महत्त्वाचा घटक असलेल्या इचलकरंजीतील वहीफणी कामगारांनी मजुरी वाढ प्रश्नी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केलंय प्रश्नी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं वहीफणी एजंटांची बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी दिलं इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय आहे या व्यवसायात वहीफणी ही एक प्रक्रिया आहे त्यावर सुमारे पंधरा हजारपेक्षा मजुरीवाढीचा करार होत असतो त्याची मुदत मजुरी मजुरीवाढ मिळालेली नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे महिन्यापूर्वी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं होतं त्यावेळी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं गेल्या दोन दिवसात दिवसांपासून वहिफणी कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केले आज स्वराज्य कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कार्यालयासमोर ही आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन निवेदन दिलं लवकरच वहिफणी एजंटांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आलं यावेळी बापू लोकरे सुभाष शेंडे उत्तम गुरव जावेद नदाफ मुन्ना मोमीन मिनाज बागवान सुमन वस्तू ताकर फरजाना मुल्ला उपस्थित होते